नमस्कार, मी भाविका आपले स्वागत करते लज्जतदार रेसिपीज मध्ये। शेगाव गजानन महाराजांच्या भक्तांचं एक श्रद्धास्थान, यालाच विदर्भातील पंढरपूर असेही म्हणतात। येथील कचोरी ही खूप सुप्रसिद्ध आहे, म्हणूनच त्या कचोरीचं नाव शेगाव कचोरी हेच प्रचलित झालंय। याची चव जो चाखणार तो पुन्हा पुन्हा मागणार। चला तर मग बघूया ही शेगावची कचोरी कशी करतात ते। कचोरीची पारी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घेते आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे, ते यात घालायचं आहे। तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं मळलेलं आहे, याला आता आपण बाजूला ठेवूया आणि सारणासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे मी सारणासाठी घेतलेलं आहे 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून धणे आणि 1.5 टीस्पून शोप, त्याचसोबत 3-4 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा। हे सगळं आपल्याला वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे आणि जाडसर वाटायचं आहे। त्याचसोबत घेतला आहे हा हिरवा वाटाणा। या कचोरीच्या सारणातला मुख्य जिन्नस आहे तो म्हणजे हा हिरवा वाटाणा। बरेच लोक या हिरव्या वाटाण्याऐवजी मूग वापरतात, पण ती जी चव आहे जी शेगावच्या कचोरीची येते ती मुगाने तर नक्कीच येत नाही। हा हिरवा वाटाणा मी फ्रोझन घेतलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही भिजवलेला सुद्धा वाटाणा वापरू शकता किंवा फ्रेशही वापरू शकता। आणि सोबतीला बेसन, वाटाणासुद्धा आपल्याला मिक्सरमधनं जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे। आता सारण बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून तेल आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण बारीक केलेलं जिरं, धणे आणि शोपेचं मिश्रण आहे, ते आपण घालून परतून घेऊया। यात आता घालूया मिरची, आलं आणि लसणाचं वाटण। खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। या कचोरीला जी टेस्ट येते ती या वाटणाचीच येते। आता घालूया वाटलेला हिरवा वाटाणा। पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, पाव चमचा ते अर्धा चमचा चवीनुसार तिखट, 1/4 टीस्पून आमसूर पावडर, 1/4 टीस्पून मिक्स करून घेऊया। त्यात घालूया चवीनुसार मीठ। मिठाचं प्रमाण हे किंचित जास्त असायला हवं। त्यात घालते आहे 1/2 कप बेसन। हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून आपल्याला 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायचं आहे। हे मिश्रण व्यवस्थित भाजलेलं आहे। आता यात वाफ येण्यापुरतं आणि आपल्याला त्याचे गोळे करता येतील इतपत पाणी घालायचं आहे। यावर मी आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं या मिश्रणाला वाफ येऊ देणार आहे। 5 मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे
कचोरीचं मिश्रण तयार आहे। याला आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। जर मिश्रण गार झालं तर याचे गोळे वळल्या जाणार नाहीत, म्हणून गरम असतानाच ते करून घेऊयात। जे हे मेजरमेंट मी दिलं आहे यामध्ये 8 ते 10 कचोऱ्या होतात। हे आपले मिश्रणाचे गोळे तयार आहेत। आता आपण जे पीठ बाजूला ठेवलं होतं ते बघूयात। पीठ छान मुरलेलं आहे, त्याला एकदा परत मळून घेऊया। आणि या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करूया। या गोळ्याची आपल्याला वाटी करून घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये जे मिश्रणाचे गोळे केलेले आहेत ते गोळे भरायचे आहेत या पद्धतीने। व्यवस्थित गोळा बंद करून त्याला हातावर याप्रमाणे दाबून घ्यायचे आहे। ही कचोरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। नॉर्मल कचोरीसारखी हातावर थापायची गरज नाही, कारण ही तशी फुगलेली नसते। याचप्रमाणे बाकीही कचोऱ्या मी लाटून घेते आहे। या कचोऱ्या तळण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये या सगळ्या कचोरी आपण तळून घेऊया। या कचोऱ्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमवर ठेवायची आहे, कारण या कचोऱ्या जसं मी आधी बोलली बाकी कचोऱ्यांसारख्या पूर्ण फुलत नाहीत, या थोड्या चपट्याच असतात, त्यामुळे या तेलाचं टेम्परेचर हे मिडियम असायला हवं। याप्रमाणे थोड्या लालसर अशा आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। ही पहिली कचोरी आपली तयार आहे, ती मी काढून घेते आहे। उरलेल्याही कचोऱ्या याच प्रकारे मी तळून घेते आहे। तर ही आपली शेगावची प्रसिद्ध अशी कचोरी तयार आहे, नक्की करून बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला सांगा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी त्याचे अपडेट्स मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।